जीवन मराठीला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. हा व्हिडिओ शेअर करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार. राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीवरून भाजपमधील पक्षांतर्गत नाराजी उफाळून आलेली दिसत आहे. विधान परिषदेच्या 4 जागांसाठी भाजपकडून देण्यात आलेल्या उमेदवारांबद्दल ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी जाहीर नाराजी व्यक्त करत पक्षावर अनेक आरोप केले आहेत. ज्यांनी पक्षवाढीसाठी दिवसरात्र मेहनत घेतली, ज्यावेळी पक्षाला राज्यात कोणी विचारत नव्हतं तेव्हापासून पक्ष उभा केला, त्यांना डावलून अलीकडेच पक्षात आलेल्यांना उमेदवारी देण्यात आली आहे असे आरोप एकनाथ खडसेंनी केलेले आहेत. तर खडसेंच्या या आरोपावर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षाने आज तागायत एकनाथ खडसेंना काय काय दिलं याची यादीच वाचून दाखवली. खडसेंना आत्तापर्यंत खूप काही दिलं असा विचार करून केंद्रीय नेतृत्वानं त्यांना तिकीट नाकारलं असावं. आयुष्यभर खस्ता खाऊन इतरांना मोठं करण्याची आमची संस्कृती आहे. भाजपच्या केंद्रीय संसदीय मंडळाने हरिभाऊ जावळे यांना लोकसभा निवडणुकीचं तिकीट जाहीर केलं होतं, मात्र ते तिकीट कापून खडसेच्या सुनेला उमेदवारी देण्यात आली. तेव्हा खडसेंनी जावळेंच्या पाठीत खंजीर खुपसला नाही का असा टोला एकनाथ खडसेंनी लगावला. तसेच विधान परिषदेसाठी नेते उच्चोक उमेदवार समजून घेतील आणि शिकतील असं पाटील यावेळी म्हणाले होते. त्यावरून आता भाजपचे नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावलेला आहे. पंकजा मुंडे यांनी 2 दिवसात चांगला अभ्यास केला, त्यामुळे रमेश कराड यांना उमेदवारी मिळाली, जे मला आणि इतरांना जमलं नाही असा घरचा आहेर त्यांनी पक्षाला ट्विट करत दिलेला आहे. यामध्ये त्यांनी ट्विटरवर एक इमेज शेअर केलेला आहे. विधान परिषदेच्या 21 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपने खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर, नागपूरचे माजी महापौर व शहराध्यक्ष प्रवीण दटके आणि नांदेडचे अजित गोपछेडे डॉक्टर अजित गोपछेडे यांना उमेदवारी दिली होती. मात्र मंगळवारी अजित गोपछेडे यांना माघार घ्यायला लावून डमी अर्ज भरलेले रमेश कराड यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर मंडळी, कोण आहेत हे रमेश कराड? तर रमेश कराड हे गोपीनाथ मुंडे यांचे खंदे समर्थक आहेत. तर सध्या पंकजा मुंडे यांच्यासोबत ते कार्यरत आहेत, ते पंकजा मुंडे यांचे समर्थक आहेत. 2018 रमेश कराड यांना विधान परिषदेचे तिकीट देण्यात आले होते, पण 5 दिवसामध्ये त्यांनी भाजपमध्ये पुन्हा प्रवेश केलेला होता. अशाच बातम्यांसाठी पाहत राहा जीवन मराठी. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जीवन मराठीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. हा व्हिडिओ शेअर करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.